सदलगा येथील चंद्रप्रभा टेक्सटाइल मार्केट मध्ये सुरू आहे लग्न जत्ता महोत्सव। लग्नाआधीच आमच्याकडून प्रेझेंट गिफ्ट, खरेदी करा, कूपन घ्या आणि बक्षीस जिंका। प्रथम बक्षीस ऍक्टिवा 6G 2 नग, यासह फ्रीज, एलईडी टीव्ही, अँड्रॉइड मोबाईल, स्मार्ट वॉच, ट्रॉली बॅग यासह असंख्य बक्षिसे। शुभ कार्यासाठी लागणाऱ्या आहेराच्या साड्या, ब्लाउज पीस, टॉवेल टोपी, शूटिंग शर्टिंग होलसेल दरात। चंद्रप्रभा होलसेल टेक्सटाइल मार्केट, प्रधाने कॉम्प्लेक्स, नवीन बस स्टँड समोर सदलगा। स्वयंभू शिवलिंग मंदिरामध्ये हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ। निपाणी अमलझरी रोड शिवनगर येथील गेल्या वर्षी 2022 मध्ये चव्हाण परिवाराकडून मंदिर स्थापन करण्यात आलं होतं। आज महाशिवरात्र निमित्त भाविकांनी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। पहाटे मान्यवरांच्या हस्ते श्रींच्या मूर्तीस अभिषेक घालण्यात आला। चव्हाण परिवार हस्ते मंदिराच्या मागे असलेल्या लिंबाच्या झाडाला नैवेद्य दाखवण्यात आला। विशेष म्हणजे या झाडावर नैसर्गिकरित्या नागराजाची आकृती उमटलेली आहे। दर नागपंचमीला येथे मंदिरास लिंबाच्या झाडाजवळ नागराजाचं दर्शन होतं। या कार्यक्रमावेळी वाघापूरचे कृष्णनाथ राघू डोणे महाराज यांच्या हस्ते नैवेद्य व महाआरती संपन्न झाली। या प्रसंगी माजी आमदार सुभाष जोशी, युवा नेते उत्तम पाटील, आम आदमी पक्षाचे निपाणी तालुक्याचे अध्यक्ष डॉक्टर राजेश पनवण्णा व कार्यकर्ते माजी आमदार काकासाहेब पाटील, उद्योजक रोहन साळवे, मराठा मंडळाचे अध्यक्ष राजेश कदम, लक्ष्मणराव चिंगळे, नगरपालिकेचे आयुक्त, अमलझरी ग्रामपंचायतचे सदस्य अभिजित कौंदाडे यांच्यासह असंख्य मान्यवरांनी मंदिरास भेट देऊन दर्शन घेतलं। शिवनगर, अमलझरी, आंबेडकर नगर, शिवाजी चौक, हरिनगर, शिवराणा ग्रुप, रायझिंग स्टार कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभलं। यावेळी पांडुरंग चव्हाण, वसंत चव्हाण, मधुकर चव्हाण, विलास चव्हाण यांच्यासह चव्हाण परिवार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। हजारो भाविकांनी दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला। महानकरी न्यूजसाठी गौतम जाधव, निपाणी।